आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अगदी मित्रांनो दोन महिन्यावरती मध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षेला सुरुवात होणार आहे कुठं अधिकृत माहिती आलेली आहे ती पण आपण संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये एका दिवशी परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक संवर्गाची म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं कोणतं पण एखादं पद घ्या जसं की आरोग्यसेवक हे पद घेतलं जे की फक्त दहावीवरून आहे मित्रांनो बऱ्याच जणांना माहिती नसेल तर त्याची एका दिवशी संपूर्ण राज्यामध्ये मित्रांनो एका दिवशी परीक्षा होणार त्यानंतर आपण बघितलं ग्रामसेवक हे पद घेतलं जे की आपण बघू शकता फक्त बारावीवरून हे पद आहे मित्रांनो फक्त बारावी पद तर त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी परीक्षा अशी संपूर्ण राज्यामध्ये मित्रांनो एकाच दिवशी एकाच संवर्गाची परीक्षा होणार आहे हे सुद्धा आता आपल्याला अपडेट भेटलेलं आहे त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये जर आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर मित्रांनो तर ही जी काय झेडपीची एकोणीस हजार पदांची भरती आहे ते आपण गमावता कामा नये आणि ती गमावायची नाही म्हणजे काय करायचं मित्रांनो तर आपण फक्त भरती येणार आहे यावरती जर विश्वास नाही ठेवला तर मित्रांनो आपण अभ्यास करू शकणार नाही आणि आपण जर अभ्यास नाही करू शकला तर मित्रांनो आपल्याला यश मिळणार नाही हे साधा सरळ फॉर्म्युला आहे आणि आपण जर बघितलं याबद्दलची अपडेट वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये सुद्धा आले मित्रांनो अकरा मेचं अपडेट आपण बघू शकता या ठिकाणी की राज्यस्तरावर एकाच दिवशी परीक्षा घेणार आहे म्हणजे काय तर वेगवेगळे जे काय संवर्ग आहेत तर त्या वेगवेगळ्या संवर्गाची परीक्षा जे आहे ती एकाच संवर्गाची एका दिवशी ऑल महाराष्ट्रामध्ये जसं की ग्रामसेवकची मी तुम्हाला आता सांगितलं एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवकची एका दिवशी असणार आहे ठीक आहे मग आता तसंच आपण आरोग्यसेवकची बघू शकता तसंच आपण वेगवेगळ्या अधिकारी आहे वरिष्ठ लिपिका आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे अशा जवळपास तीसपेक्षा वेगवेगळी मित्रांनो संवर्ग आहेत आणि तीसपेक्षा वेगवेगळ्या संवर्गाची परीक्षा ही पेक्षा वेगवेगळ्या दिवशी काय होणार आहे कंडक्ट होणार आहे आता परीक्षा घ्यायची म्हणजे ही परीक्षा कशा आहे ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा म्हणजे आता प्रत्येक दिवशी तर काय कॉलेज वेगवेगळ्याचे काय आता ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे वेगवेगळ्या मोठमोठ्या आय टी जे काही हब आहेत वेगवेगळे जे काय मित्रांनो त्यांचे सेंटर आहेत आय बी पी एसचे टी सी एचचे आता ही जी परीक्षा घेणार आहे ती कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे ठीक आहे आय बी पी एस मग आय बी पी एसची जी काही वेगवेगळी सेंटर आहेत त्या ठिकाणी असतील परंतु तेवढी सेंटर तर मित्रांनो एवढी काही रिक म्हणजे सफिशियंट नाही ते अगोदरच आय बी पी एसने सांगितलेलं आहे मग आय बी पी एस काय करणार आहे तर वेगवेगळे जी काही कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील ठीक आहे जिथं काय मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्प्युटर्स त्यांना उपलब्ध होतील मग आता हे कॉम्प्युटर्स क कोणत्या दिवशी उपलब्ध होतात तर शनिवार आणि रविवारी उपलब्ध होतात कारण त्या मोठमोठ्या सुट्टी असते म्हणजे ही परीक्षा जी आहे ती मित्रांनो ही परीक्षा सुरू होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जु जुलै महिन्याच्या चे शेवटच्या आठवड्यामध्ये पहिल्या संवर्गाची परीक्षा काय होणार आहे घेतली जाणार आहे मग असं शनिवार रविवार शनिवार रविवार परीक्षा होत 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 ही परीक्षा मित्रांनो डिसेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करण्याचं यांचं नियोजन आहे मग मित्रांनो आता आपण जर एवढ्या सगळ्या भरत्या आणि प्रत्येक भरतीला जर आपण बघितलं मित्रांनो मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे गणित आहे बुद्धीमा मापन आहे एवढ्या चार घटक तर मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी आहेत प्रत्येक म्हणजे किती तर जवळपास तीस पोस्ट आहेत आणि मी तर एवढी आपल्या सर्व सुविधा उपलब्ध वर्ड युट्युब चॅनलने की तुम्हाला कोणत्याही कोणत्याही बाबतीमध्ये जरी काही झेडपी भरतीच्या किंवा सरळ सेवेच्या म्हणजे तुम्हाला वाटत असं की तुमचं वैब तुम्हाला, तुम्हाला बसतंय का नाही माहिती नाही तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणती कौन लागतात ते माहिती नाही किंवा तुम्हाला वाटतंय की मी कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो माझं दहावी झालंय माझं बारावी झालं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं मास्टर झालेलं आहे माझं या याच्यामध्ये स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे माझ्यासाठी कोणती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर मित्रांनो तुम्ही बिंदा कॉल सुद्धा करू शकता फक्त व्हिडिओ अगोदर कंप्लीट पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया लागून जाईल की नेमका आपण व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि आपल्याला राहिलेलं काय काय ओळखायचं आहे काय काय विचारायचं आहे तर आपण जर बघितलं एवढी सगळी मित्रांनो तीस वेगवेगळी पदं जिल्हा परिषद अंतर्गत भरली जाणार आहेत तीस वेगवेगळी पदं आणि त्यांची सगळा जो काय अभ्यासक्रम आहे सर्व जे काय मित्रांनो त्याची टाईम किती असणार आहे पेपरला ते, ते, ते सुद्धा ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे जुलैच्या एंडिंगमध्ये परीक्षा होईल हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी आता जस्ट अपडेट दाखवलं मग एवढ्या सगळ्या तीस पेक्षा जास्त फक्त झेडपीच्याच भरती आहेत मित्रांनो फक्त झेड झेडपीच्या तीस प्लस जागा आहेत ओके म्हणजे तीस पेक्षा वेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो नऊ हजार सॉरी एकोणीस हजार जागा आहेत एकोणीस हजार जागा तीस पेक्षा जास्त वेगवेगळी पद यामध्ये भरली जाणार आहेत हे झालं एकटे झेडपी मध्ये मित्रांनो तलाठी भरती सु, सु, सुद्धा चार हजार जागांची भरती येणार आहे तलाठी भरती आहे वन विभागाची सुद्धा मित्रांनो नऊ हजार जागा येणार आहेत हे अपडेट आणि आताच आपण मित्रांनो पाच हजार जागांची भरती टाकलेली आहे त्याची सुद्धा भरती चालू झाली कालपासून अर्ज करायला चालू झालं तिथं तुम्ही वरिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर आपण जर बघितलं त्या ठिकाणी आपण वस्तीगृह अधीक्षक आहे मित्रांनो ही दोन तरी पद त्या ठिकाणी तुमच्यासाठी आहे नॉन मेडिकल वाल्या विद्यार्थ्यांसाठी अशी संपूर्ण भरती आहेत आणि प्रत्येकासाठी जर बघितलं मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण फक्त जे पण काही मित्रांनो डिफरंट आहे काही ना तांत्रिक प्रश्न बिलकुल झिरो आहेत त्यांना फक्त मित्रांनो तलाठी भरतीचा सिलेबस आहे जसं की विस्तार अधिकारीला काहीच नाही परंतु तुम्हाला हे रिअलिटी कोणी सांगत नाही की बाबा असा असा आहे हे तुम्ही जर चाळीस वेगवेगळ्या पदांचा अभ्यास करणार आहोत ज्या की सरळ सेवेतून भरायच्या आहेत काय ज्या की सरळ सेवेतून ज्याला फक्त मराठी व्याकरण इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता फक्त आता आरोग्य विभागाला मित्रांनो आरोग्य विभागाचे तांत्रिक प्रश्न तुम्हाला करायचे आहेत ग्रामसेवकला त्याचे तांत्रिक प्रश्न करायचे आहेत मग हे तांत्रिक प्रश्न घटक आहे नेमका ने कोणता मित्रांनो हे तांत्रिक प्रश्न ना की कोणत्या गणितचा आहे किंवा ना की कोणता मित्रांनो बुद्धिमत्ताचा आहे किंवा ना की इंग्रजीचा आहे ना की मराठी व्याकरणचा आहे मित्रांनो हा तांत्रिक घटक येतो तो म्हणजे जी केमधून तो म्हणजे सामान्य ज्ञानामधून म्हणजे फक्त सामान्य ज्ञान डिफरंट आहे हे तुम्हाला कुणी सांगणार नाही सामान्य ज्ञान डिफरंट आहे प्रत्येक जण आपापली वेगळी बॅच घेऊन येतोय चला विस्ताराधिकारी स्पेशल बॅच चला ग्रामसेवक स्पेशल बॅच चला तलाठी भरती स्पेशल बॅच चला अंगणवाडी परीक्षिका स्पेशल बॅच मित्रांनो स्पेशल आहे तरी काय तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं व्यवस्थित उघड्या डोळ्याने जर व्यवस्थित याचा अभ्यास केला नोटिफिकेशन वाचा तुम्हाला लिहायला वाचायला येतंय आपल्याला एवढं काबिल बनवलंय आपल्या घरच्यांनी मग परिवेक्षिका बघा त्यासाठी काय दिलंय मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी प्रत्येकासाठी मित्रांनो तेच आहे मराठी इंग्रजी फक्त आपण जर बघितलं तर त्यासाठी जे आपल्याला डिफरंट करायचं आहे ते फक्त तांत्रिक प्रश्न आणि ते तांत्रिक प्रश्नसुद्धा मित्रांनो आपण प्रत्येक पोस्टसाठी सेपरेट सेपरेट देतो आपल्याला जेणेकरून को आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये आणि आपलं ना फी जास्त द्यावी ना मित्रांनो आपल्याला एवढ्या सगळ्या चाळीस पदासाठी चाळीस बॅचेस लावायची काय गरज आहे का बिलकुल पण गरज नाही जर तुम्हाला प्रत्येक स से... पदासाठी सेपरेट सेपरेट स्टडी मटेरियल भेटत असेल जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटत असतील रेकॉर्डेड क्लासेससुद्धा तुम्ही नंतर ते पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा भेटत असेल सर्व ई बुक्स तुम्हाला भेटत असतील कंप्लीट बेसिक्स ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी भेटत असतील डेली लाईव्ह क्लासेस ना त्याकडे आठ वाजता भेटत असतील जरी आपण जॉब करून अभ्यास करत असाल आणि सगळ्यांची फी मित्रांनो फक्त आणि फक्त एकच ती म्हणजे फक्त आठशे पन्नास आहे फक्त आठशे पन्नास मला जर पाहिजे तर मित्रांनो आपण यासाठी सेपरेट सेपरेट पण फी घेऊ शकलो असतो आणि मित्रांनो लाखो रुपये कमवू शकलो असतो परंतु आपल्याला एक रियालिटी सांगितलेल्या एक्झाम पॅटर्न आहे की तुम्हाला जर दोन हजार तेवीस मध्ये सरळ सेवा फक्त सरळ सेवा म्हणतोय मित्रांनो ना युपीएससीचं बोलतोय आपण इथं ना आपण कोणत्या क्लास वनच्या पोस्टसाठी बोलतोय हे फक्त सरळ सेवा ज्याला फक्त एकच परीक्षा असते आणि दुसरी कोणतीही मित्रांनो ना मुलाखत असते ना मेन्स असते फक्त एकच परीक्षा डायरेक्ट सिलेक्शन त्याच्या बाबतीमध्ये बोलतोय तर मित्रांनो त्याची जर तुम्ही तयार करत असाल सरळ सेवेसाठी तर पॅटर्न नक्की नक्की होऊ शकता ज्यामध्ये मित्रांनो आपण डेली क्लासेस ऑनलाईन देतोय आणि याची क्वालिटी जर आपण बघितलं ज्या विद्यार्थ्यांनी पॅटर्न जॉईन केलेला आहे त्यांचं जर आपण बघितलं मित्रांनो तर भरभरून बर एक्झामवाडी पॅटर्न बद्दल आपल्याला बोलत आहेत आणि त्यांचा एवढा कॉन्फिडन्स येतो एवढा कॉन्फिडन्स येतो की आपण बघू शकता मित्रांनो प्रॉमिस सर या वर्षात एक पोस्ट आपली पण थँक्यू फॉर ग्रेट टीचिंग कीप इट अप म्हणजे फक्त मित्रांनो आठशे पन्नास मध्ये एवढं सर्व आपण देतोय स्टडी मटेरियल डेली लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजल्याशिवाय आपण पुढे जात नाही त्यामुळे मित्रांनो हे अभिप्राय आपल्याला पाहायला भेटतात खूप समजावून शिकवता सर तुम्ही खूप छान क्लास आहेत तर मित्रांनो एक नाही असे शेकडो अभिप्राय मित्रांनो जे पण विद्यार्थी जॉईन झालेले आहेत दररोज मित्रांनो शेकडो अभिप्राय आपल्याला पाहायला भेटतात आपण बघू शकता महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून मित्रांनो हे अभिप्राय आपल्याला पाहायला भेटत आहेत सर तुमच्या ह्या एक्झाम ऑडी क्लासने मला खूप फायदा होत आहे माझा बेसिक पक्क होत आहे आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवलं नाही समजले की पुन्हा पुन्हा सांगता सर सा, तुमचं मनापासून आभार तर मित्रांनो असे शेकडो अभिप्राय आपल्या एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील जिथून तुम्हाला समजून जाईल की जे जॉईन झाले त्या विद्यार्थ्यांचा काय अभिप्राय आणि जे ऑलरेडी मित्रांनो सिलेक्ट झाले त्यांचं तर आपण स्टेटसला वारंवार ठेवतोच की जे सिलेक्शन झालेले आहेत आपल्या एक्झामोडी पॅटर्नमधून सिलेक्शन झालेले आहेत मग पोलीस भरती असेल किंवा एमपीसीचे जे आपण पाठीमाग क्लास घेतले त्याचा त्यांना फायदा झाला असेल किंवा यातून जे मेनची तयारी करतात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यातून त्यांना फायदा झाला किंवा पाठीमागचे जे काय मित्रांनो पोस्ट विभागाच्या भरती झाले त्यामध्ये जे काय विद्यार्थी सिलेक्ट त्यामुळे मित्रांनो जे पण जॉईन होतात त्यांना एक कॉन्फिडन्स येऊन जातो की यस मी यामध्ये सिलेक्ट होणार आणि कमी फी असल्यामुळे मित्रांनो त्यांना त्यांच्या पालकांना सुद्धा ताण येत नाही कारण आर्थिक ताण जर दिला तर मित्रांनो ते त्याच विचार करतात की दहा हजार फी भरलेली आहे दहा हजार फी भरलेले आहे पाच फी भरलेली आहे आठ हजार फी भरलेले आहेत चार हजार फी भरलेली आहे दोन हजार फी भरली मित्रांनो त्याचा ताण येऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे फक्त एवढ्या कमी फी मध्ये आपल्या सर्वांना देतोय त्यामुळं आपलं पण कर्तव्य आहे की इतर बांधव जे पण गरजू आहेत ज्यांना क्लास लावायचे आणि ज्यांच्याकडे फी नाहीये तर कमी फी मध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवत जावा जेणेकरून ते सुद्धा मित्रांनो यामध्ये जॉईन होतील आणि आपण ऑलरेडी जॉईन असालच तर बघा आपण अभिप्राय बघू शकता छान कार्य सुरू एवढ्या कमी फी मध्ये आपण इतके छान शिकवत इंग्लिश मराठी व्याकरण हे विषय साध्या सोप्या भाषेत शिकवतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे कित्येक तरी मित्रांनो अभिप्राय आपण बघू शकता महाराष्ट्रातील अगदी कान्या कोपऱ्यातून मित्रांनो आपण हे अभिप्राय वाचू शकता क्लास बद्दल खूप छान शिकवता छान समजावून पण सांगता कमी पैशामध्ये क्लास असल्यामुळे गोरगरिबीच्या मुलांना खूप फायदा होत आहे एक्झामवाडी क्लासचा तर मित्रांनो हे आहे आपली पोहोचपावती त्यामुळे तुम्ही झेडपीची तर ता तयारी करत असाल तर नक्की जॉईन होऊ शकता सोबतच तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल मित्रांनो ग्रामसेवक अंगणवाडी परीक्षा आरोग्यसेवक वनरक्षक पोलीस भरती विस्ताराधिकारी लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक कोणतीही सरळ सेवा परीक्षा असेल मित्रांनो तुमचा यामध्ये परफेक्ट म्हणजे परफेक्ट स्टडी होणार फक्त आठशे पन्नास रुपये आहे फी जॉईन जर करायचं असेल तर मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला व्हॉट्सअप करून पाठवा तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल आणि याबद्दल तुम्हाला काही जरी विचारायचं असेल काही शंका असतील बिन्नास मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चतर या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला अजून आमची टीम तिथं संपूर्ण माहिती देईल तर या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद